नम्र विनंती, हे चैनल सब्सक्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। यानंतर आमच्या वनेतून आलेल्या दहीकर मॅडम हे आपले थोडक्यात विचार व्यक्त करतील। विराजमान झालेले आहे या विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष श्री शंकरभाऊ भडे यांचं स्वागत। श्री विलासभाऊ गोडे तालुका सेवाधिकारी पांढरकवडा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। बंधूंना भजनाचा स्वार, भजन नेमके कशासाठी? खऱ्या अर्थानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावी वावे भजन कीर्तन त्याने जागृत होईल, वृद्ध तरुण बाल मुळ सकळ जण हे विकास साधती गावाचा, गावाचा समाजाचा विकास साधण्यासाठी भजनं खऱ्या अर्थानं संतांना सादर केलीत आणि त्याचा मर्म या ठिकाणी आपण बघतो। यानंतर आमच्या वणीतून आलेल्या ग्रामगीताचार्य सौ दहीकरताई या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। परम पूजनीय गुरुदेव, जराजरा दुष्रूपाने वास करणारे गुरुदेव शक्ती, मानतेचे महान पुजारी, ग्रामगीतेचे जनक, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, माँ जगदंबा आणि आजचा खंजिरी भजन स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा, त्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्त परायण प्रकाश महाराज वाघ, सर्वाधिकारी गुरुकुंज मोजरी, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय पारवेकर साहेब, सर्व मंचावरील मान्यवर मंडळी, आज इतक्या सुंदर अशा आयोजनामध्ये खंजीर भजन स्पर्धेचं उद्घाटन होतो आहे। महाराज म्हणतात, भजनाची वाजली खंजरी, थाप पडली मृदुंगावरी, जनता झाली वेडी बावरी, ऐकाव्या भजनावरी। समाज प्रबोधनाचं अतिशय प्रभावी असं साधन म्हणून महाराजांनी भजन आपल्यासाठी लिहिलेली आहे आणि सुंदर असा ग्रामगीतेमध्ये तिचा वाध्याय सुद्धा भजन प्रवाह लिहिलेला आहे। कृष्णरंगी रंगिली मीरा, वेशवैभव वाटे कचरा, छंद लागला घरोघरा तिच्या प्रभावे भक्तीचा, आणि असा महिमा हा भजनाचा। आणि आपण सर्व मंडळी भजनासाठी आतुर झालेले आहात तेव्हा सर्व स्पर्धकांना या निमित्ताने मी शुभेच्छा देते आणि इथेच माझ्या शब्दांना विराम देते। जय गुरु। धन्यवाद ताई।